मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असाच आहे की कोणीही आतापासून हार्दिक पांड्याला ट्रोल करू नका, कारण मुंबई इंडियन्सने हे ऑफिशियल केलेले आहे की जो कोणी हार्दिक पांड्याला ट्रोल करेल किंवा त्याच्याबद्दल अपशब्द बोलेल त्याला तुरुंगवास करण्यात येईल किंवा त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी मुंबई इंडियन्सची ही आहे बाजू आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर हार्दिक पांड्याला ट्रोल करण्याचा विचार करत असाल तर ते करू नका, कारण ते आपल्याला खूप महागात पडू शकते. त्याला काय करायचे त्याला त्याचं ते करू द्या, आपण आपल्या कामाशी मतलब ठेवूया. हा व्हिडिओ मला आत्ता घाऊ भिजावताना अचानक बघितला म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून सांगितला. मित्रांनो, रानामध्ये लाईट नाही, लाईट गेलेली आहे, गहू भिजवाय असतो. आता मोटर चालू करायला चाललो आहे पण लाईट काय नाही, बघू आपण एकदा चालू करून काय होतंय. मित्रांनो, शेतकऱ्याचे दिवस हे खूप कष्टाचे आहेत, लाईट नसते वेळेवर, रात्रीची लाईट असते, गारटा गोरट्याचं भिजवायला लागतं, इचुकाट असतो, बरेच काही अडचणी असते ते. तर आपण बघूया लाईट असताना बोर्डामध्ये लाईट. लाईटच नाही आता, त्यांची दिसत कशी होती काय माहिती. करा बंद राहू द्या. लाईट गेली आता. बहुतेक काळ जातात, थांबून बघू. तेच की तेच म्हणतोय तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल की लाईट काय नाही आता, त्यामुळे आपला गव्हाचे खूप मोठे नुकसान होणार आहे. रग घेतला का? रग घ्या. मित्रांनो, आपण या गरिबीचे दिवस हे कोणालाच नसावे, नाही तर असे कष्ट करावे लागतात. परत एकदा बघू, ट्राय करू. रात्रीचे जवळजवळ 12:30 वाजून 2 मिनिटं झाल्यात. तर मित्रांनो, त्याला काय करायचं आहे त्याला त्याची त्याला करू द्या, कुठल्या संघात खेळायचं आहे कसा बी खेळू द्या, पण तुम्ही काय त्याला बोलू नका, फुकट आपण आपलं करिअर बरबाद करून घेऊ. हीच माझी बाजू आहे, मी पण एकदा केलं ते त्याला ट्रोल, मी त्याची बाबा माफी मागतो. हार्दिक पांड्या बाबा मला माफ कर, परत मी काय तुला ट्रोल करत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही पण करू नका, काळजी घ्या. आता मी गहू भिजवतो.